मनमाड रस्त्यावर टेलरनं दुचाकीस धडक दिल्यानं झालेल्या अपघातात पती पत्नीसह मुलगा ठार झाल्यानं एकाच कुटुंबातील तिघांच्या अपघाती मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जाते. हा अपघात घडला तो दुगाव येथील ज्ञानेश्वर हरिभाऊ सोनवणे वय 42 हे पत्नी आशाबाई वय 38 व मुलगा खंडू उर्फ गौरव वय 5 याच्यासह दुगाव येथून शेतात चालले होते. ते आपल्या लुना मोपेड MH15FX8574 या दुचाकीनं चांदवडकडून मनमाडकडे जात असताना मनमाडकडून चांदवडकडे येणाऱ्या ट्रेलर RJ01GB2441ने कोकणखेडे शिवारातील रानमळा वस्तीजवळ दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुचाकीवरील ज्ञानेश्वर सोनवणे व मुलगा खंडू उर्फ गौरव हे पिता पुत्र जागीच ठार झाले तर आशाबाई या गंभीर जखमी झाल्यात. त्यांच्यावर तातडीनं मनमाड येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिक येथे अधिक उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रेलर चालक घटनेचीही खबर न देता पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अनिल केदारे, पोलीस हवालदार विजय जाधव, मनसाराम बागुल, मगेश डोंगरे, राजेंद्र बिन्नर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व पंचनामा करून मृतांना उत्तरीय तपासणीसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणले. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यानं दुगाव परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. धनंजय पाटील, दक्ष पोलीस न्यूज, चांदवड.